मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठ्या उत्साहात आज गुढीची पूजा केली. महापौर बंगल्यावर किशोरी पेडणेकर यांनी गुढी उभारली. यावेळी त्यांनी कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर होऊ दे अशी प्रार्थना केली. ह्या वेळेला असं मनोमन आम्ही संकल्प केला की ह्या जगामध्ये हे जे काय करोनाचं संकट थैमान घालत आहे, अख्खं जग थांबून ठेवलं आहे, सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होतो आहे, तर ह्याचा समूळ नष्ट ह्या करोनाचं होऊ दे आणि आनंदाची गोडी ही पुढच्या वर्षी आम्हाला आनंदात निर्भयपणे आरोग्यदायी साजरी करायला मिळू दे असा आपला संकल्प आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पालिकेनं पथकं तैनात केली. जवळपास 2 दिवसांमध्ये 9,000 जणांना दंड ठोठावण्यात आला. यामध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे आणि या कारवाईमध्ये 17,78,600 रुपये दंड वसूल करण्यात आला. कोरोनामुळे राज्यावर पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली आहे. मात्र या लॉकडाऊन दरम्यान निर्माण होणाऱ्या परिस्थितीला हाताळण्यासाठी मुंबई पोलीस ऑनलाईन आणि ऑफलाईन सज्ज झालेत. यासाठी मुंबई पोलीस व्हॉट्सअप ग्रुप तयार करतात. प्रत्येक ग्रुपमध्ये 150 जणांचा समावेश आहे. बीड स्तरावर नागरिकांच्या अडचणी जाणून त्यांना तात्काळ मदतीचा हात देणं, स्थानिक पातळीवर कोणताही गैरसमज पसरून परिस्थिती चिघळू नये यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. राज्यानं कोरोना लसीकरणामध्ये 1 कोटींचा टप्पा आता पार केला. आतापर्यंत 1,91,367 जणांचं लसीकरण झालंय. रविवारी 2,23,753 लाभार्थ्यांना लस दिल्याचं आरोग्य विभागानं सांगितलंय. मुंबईत आतापर्यंत 16 लाखांहून अधिक, पुण्यामध्ये 14 लाखांहून अधिक, ठाण्यामध्ये 7 लाखांहून अधिक, नागपूरमध्ये 7,11,374, नाशिकमध्ये 4,54,485 जणांनी लस घेतली. नवी मुंबईत रोज 1,000 कोरोनाचे रुग्ण सापडत असल्यामुळे महानगरपालिकेनं टेस्ट वाढवल्यात. त्यामुळे टेस्टिंग सेंटरवर लांबच लांब रांगा लागतात आणि त्यामध्ये काम करणाऱ्या नोकरदारांना कोरोना टेस्ट ही सक्तीची केल्यानं टेस्ट करणाऱ्या नागरिकांची संख्या आता दुप्पट झाली. वाढलेल्या टेस्टचा आरोग्य यंत्रणेवर ताण पडतोय. टेस्टचे रिपोर्ट्स येण्याचाही विलंब होतोय. काही ठिकाणी टेस्टिंग किट देखील कमी पडतात. वरळीतल्या कोविड सेंटरमध्ये 600 बेड वाढवण्यात आलेत. नेहरू सायन्स सेंटर आणि पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात हे अतिरिक्त बेड्स उपलब्ध करून देण्यात आलेत. दोन्ही सुविधांचं लोकार्पण पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आलं. येत्या काळामध्ये वरळीतल्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामधल्या बेड्सची क्षमता 300 वाढवण्यात येणार आहे. बातमी मागची बातमी म्हणजे